मित्रांनो, प्रेम ही एक भावना आहे, ती पाहायची म्हणून कोणाचं हृदय फाडून आपण पाहू शकत नाही, पाहू सुद्धा नाही। समोरचा आपल्या बाबतीत कसा व्यक्त होतोय आणि काय व्यक्त होतोय या भावनेतून आपण प्रेम ही भावना जाणून घ्यायची असते। जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा काही सांगतात त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की पिळोनी या पाहे पुष्पाचा परिमळ, चिरोनी किळी केळ गाढवतो। फुलाचा सुगंध हा घ्यायचा असतो, अनुभवायचा असतो। फुलात सुगंध कुठे आहे ह्याचा तुम्हाला जर पुरावा लागत असेल आणि तशी तीव्र इच्छा जेव्हा तुमच्या मनात होईल तर तुम्ही त्या फुलाला चुरगळून त्याच्यात सुगंध कुठे आहे हे पाहणं हा गाढवपणा आहे। केळी ही झाडाच्या बाहेर तयार होत असते, ती केळी पाहण्यासाठी झाडच कापायचं, तिच्या आत केळी आहे का नाही हे पाहायचं हा गाढवपणा आहे। माझ्यावर कुणाचं प्रेम आहे किंवा मी कुणावर प्रेम करतो यासाठी प्रचंड आटीतटीवर येण्याची गरज नाही। म्हणजे कुणीतरी माझ्यावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी मी त्याला बळजबरी करावी, त्याच्या वागण्याच्या भावनेतून ते समजून न घेता तू माझ्यासाठी जीव देऊ शकतोस का किंवा जीव देऊ शकतेस का, तू माझ्यासाठी घर सोडू शकतेस का किंवा घर सोडू शकतोस का, तू माझ्यासाठी काय काय करू शकतो किंवा शकते हे सप्रमाण सिद्ध करून घ्यायची गरज नाही आणि करून द्यायची सुद्धा गरज नाही। मी माझ्या हातावर ब्लेड मारायचा, मी आता जीवच देतो म्हणायचं किंवा ही जी हिंसक वृत्ती आपल्या मनामध्येही निर्माण होऊ द्यायची नाही आणि आपल्या कारणामुळे समोरच्याही मनात ती निर्माण होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची, कारण प्रेम हे भावनेतून व्यक्त होण्याचा विषय, पुरावा म्हणून तो पाहण्याचा किंवा दाखवण्याचा नाहीये। आणि असं जर आपण करीत असू, अशा पद्धतीने जर आपण हिंसक होत असू तर हा आपला गाढवपणा आहे हे जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचंय। अनेक घटना पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळतात, टीव्हीवर पाहायला मिळतात, आता तर अनेक ठिकाणी आपल्या जवळपास ऐकण्यात आणि पाहण्यात सुद्धा बऱ्याच घटना अशा येतात की प्रेमाचा शेवट हा एकतर आत्महत्या किंवा खून या जर माध्यमाने होत असेल तर निश्चितच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे हा गाढवपणा आहे आणि हा आपल्याकडून होऊ नये। मी हे का सांगतोय, प्रेमापासून पळून जाणे असा काहीसा अर्थ तुम्ही माझ्या या बोलण्यातून काढू नये अशी एक विनंती सुद्धा करतो, ती यासाठी की हे पहा जीवन हे एकदाच मिळतं, म्हणून प्रेमात तडजोड असावी तडजोड करावी असा विषय नाही, पण ते सिद्ध करावं म्हणून कोणीतरी माझ्यावर बळजबरी करू नये आणि मी सुद्धा कुणावर तरी बळजबरी करू नये अशी प्रत्येकाने एक प्रतिज्ञा आपल्या मनामध्ये घेतली पाहिजे। ठीक आहे ना, की मी ज्या व्यक्तीवर, मग ते मुलगा आईवर असेल, मुलगी मुलावर असेल, मुलगा मुलीवर असेल किंवा अनेक नाते संबंध आहेत, नवरा बायको एकमेकांवरचं ह्यांचं प्रेम, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की प्रेम हा पुराव्याचा विषय नाहीये, ती भावना आहे आणि ती
समोरच्या व्यक्त होण्यातून आपल्या व्यक्त होण्यातून एकमेकांनी समजून घेण्याचा विषय आहे. आणि म्हणून जिथे आता असं वाटतंय की समोरचा माझ्या प्रेमाला समजून घेत नाहीये, पण आपला हाही विश्वास आहे की आपलं समोरच्यावर प्रेम आहे, तर त्याची जी इच्छा असेल त्याच्या इच्छेप्रमाणे घडू देणे म्हणजेच आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि आपण त्याला ते करू देणे, अशा पद्धतीनं आपण हा अर्थ असा घेऊयात. ते का? तर जेव्हा मला कुणीतरी आता सोडून जात आहे अशी भावना माझ्या मनात जर निर्माण होणार असेल तर माझ्या मनात काहीशी हिंसक वृत्ती निर्माण होते आणि ह्याचाच परिणाम मग मी समोरच्याचा जीव घेण्यापर्यंत जर जात असेल तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून जसा फुलातला सुगंध हा फुलाला चुरगळून पाहायचा नसतो, तसं आपल्यावरचं प्रेम किंवा आपलं प्रेम हे आपण पाहणे किंवा दाखवणे यासाठी कोणाचा जीव घेणे किंवा अत्यंत अशा हिंसक प्रवृत्तीनं त्या आपण ते व्यक्त होणे हे असं करू नये, अशी एक विनंती मात्र या ठिकाणी निश्चित करतो. प्रेम जरूर व्हावं, जरूर करावं, पण त्याच्यामध्ये समर्पणाची भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे. माझ्या मनासारखं घडणे म्हणजे प्रेम नाही, तर मी ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम करतो त्याच्या किंवा तिच्या मनासारखं घडू देणे हे प्रेम आहे. मग ते प्रेम चिरकाल टिकणार असो नात्याच्या स्वरूपामध्ये किंवा न टिकणार असो, मनात मात्र ते कायम असू द्या आणि हिंसक वृत्तीकडे न वळता. अगदी प्रेमानच प्रेमाला संपवायचं जरी असेल तरी ते हिंसेनं नव्हे तर ते प्रेमानंच संपवता आलं पाहिजे.